अपना देश कृषि प्रधान देश होने के कारण ग्रामीण क्षेत्र में भारी संख्या में लोग खेती पर निर्भर है लेकिन आज खेती करना भी काफी मुश्किल हो गया है खाद और कीटनाशक की बढ़ती कीमतें मजदूरी की कमी वातावरण में हुआ बदलाव किसानों की फसल को बाजार में पर्याप्त रूप न मिलने वाली कीमत जिस कारण आज किसान काफी परेशान है किसानों के फसल को सरकार द्वारा योग्य रूप से कीमतें मिली तो किसान की हालत सुधर सकती है इस प्रकार की जानकारी ग्राम वलनी के किसान माधव डे ने दी है शेतीबद्दल मत असं आहे की कास्तकाराला जी शेती आहे आपण राबतो तो शेतीमध्ये पण जसं पेरणी केली आपण पेरणी झाल्यानंतर खती खते देतो हां मग त्याची झाड मोठं झालं का त्याला मग कीड लागली की फवारणी देतो फवारणी देतो परंतु त्याच्यासोबत पाणी झालं तर तण बी वाढते तण वाढलं तर मजुरी वाढली आणि ती मजुरी तीनशे रुपये पर परबाई हिशोबानं आपल्याला ती मजुरी द्यावं लागते आणि त्याच्यानुसार ती मजुरी आणि खत फवारणी या आणि मालाचं मग निघालेलं उत्पन्न या या उत्पन्नामध्ये आपल्याला तेवढं जसं उत्पन्न पाहिजे तसं उत्पन्न काही शेतीमधून मिळत नाही त्याच्यामुळं सध्याच्या स्थितीत ही घाटातच आहे शेती मौदाचे बीसीएन न्यूज लिए संजय गिर्डे रिपोर्ट